सुद्धा मी ते म्हणा कोणी मांडला हो कोणी मांडला सांगा ना मला तुम्हीच मांडला ना मग जर मांडला तर माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला मी हे जबाबदारी सोपवली की मला फक्त अतिक्रमाचा निर्णय गावाने एक मुखाने करून द्या एक मत झालं का गावाचं आयुष्य खरी याला जबाबदार कोण आहे आम्ही लोक आहे का स्थानिक पुढारी आहेत गावातले गावातले स्थानिक पुढारी गावात गावात दुही बाजून द्यायची आणि स्वतःची पोळी बाजून घ्यायची स्वतःच्या नावाचा लेबल लागावा म्हणून गावामध्ये दुही बाजून द्यायची लोकांची वाटुळी करायची यांच्याबद्दल त्याचं कान बाळगायचं त्याच्याबद्दल काम त्याचं कान बाळगायचं पण ज्यावेळी तुम्ही प्रतिनिधी म्हणून गावामध्ये मतं मागायला येतात त्यावेळी कामं करण्याची जबाबदारी तुमची असते बरोबर आहे का नाही आमदार साहेब परंतु हे काम करा खाडलं हे तुमची मी सुद्धा जबाबदारी नाही का तुम्ही त्या कामाची का चौकशी केली नाही बा मी मंजूर केलेलं काम आहे कारा काढलंय त्याला कारण काय गावात तुमच्याकडे कुणी येत नाही का मेल्या म्हटलं आपल्याला पीडब्ल्यूडीच्या अखत्यारीमध्ये रस्ता आहे पीडब्ल्यूडीने त्यांच्या अखत्यारीमध्ये तो रस्ता करून घेतला पाहिजे गावातली ही कारणं सांगायची अधिकारी आताशी धरायचे गावातल्या पुढारी गावाला विठी धरायतात दोन वर्ष झालं गाव पाण्यात पोहोचतोय शाळा कशी जातात बघा तुम्ही जाऊन तिथे शाळे पशी पीडब्ल्यू जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान लहान लेकर गटारातून जातात तिथे शाळे पशी कुणी गावातही मी कोणी नाही आमदार साहेब गावात पण स्थानिक प्रतिनिधी कुणीच नाही का कशासाठी सावकाश बोलायचं काही खिसक आपले कोणते गावातल्या समस्या दिसतील नाही का कोणाला गावातल्या पुढाऱ्यांना फक्त इलेक्शन लागलं का पाया पडायचं आणि इलेक्शन संपलं का पाय मतदार पायाने ठोकरायची काय ही लोकशाही चालली का आता सध्या देशामध्ये माझं आपल्याला एकच सांगणं आहे आपलं बोलणं अर्थ मी तुम्हाला सांगतो काही बेलाची अवस्था किती वर्षापासून आहे इंग्रज काळापासून आहे जेव्हा आतापर्यंत बदललेलीच नाही ऐका कुठला इचारा बरं बदललेला एखाद्याने ना त्यातील हात लावून सांगावं का बेला इकडे चारा बेरा बदललाय म्हणून तिथलं गावातलं पडलेले पांडवकालीन बारवी सुद्धा तशात पडलेले जाऊ त्यांना त्यांचे इट सावरता येईना आणि गाव म्हणे पुढे केंद्रात दिले कशासाठी गावचा विकास होण्यासाठी कुठल्या समस्या मांडल्या केंद्रीय कमिटी आली तिच्यात गावातल्या पायाभूत आणि मूलभूत सुविधांच्या कुठल्या समस्या मांडल्या उपसरपंच त्यांनी उभं राहून सांगा बा का या गावातल्या समस्या आम्ही का केंद्रीय कमिटीला दिल्या म्हणून ग्रामसेवक असतील का ग्रामपंचायत मी त्याला नाही बोलवा का गावामध्ये जी केंद्रीय कमिटी आली होती तिला आम्ही गावातल्या कुठल्या कुठल्या समस्या दिल्या का गाव कुठल्या कुठल्या पद्धतीने डेव्हलप झालं पाहिजे हे त्यांनी येऊन सांगावं इथं माझ्या साध्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आपल्या ग्रामस्थांकडून तुमच्या एनए जंक्शन पासून तर गावात येणारा जो रस्ता आहे तुमच्या स्टँड कडे येणारा कोणी केला हो तुम्हीच केलेला आहे बोला केला ना हो केला ना त्याला पैसे होते का हो नव्हते का सांगितलं कॉन्ट्रॅक्टरला असा कॉन्ट्रॅक्टर कुठला आहे या जगामध्ये कि खिशातले पैसे घालून तो रस्ता करू शकतो आता परत चढतो उखडलेला स्टँडवरती जाऊ द्या माझं उखडले आयुष्यभर उखडणार घर केलं तर आपला 5 वर्षात कलर मारायची वेळ येते तो जाऊ द्या विषय तुमच्या ब्रिटिश काळाचं उत्तर देतोय मी आपल्याला त्या रस्त्यापासून तर स्टँड पर्यंत खिशातला पैसा घालवणारा शरद सोने पहिला माणूस ठरलाय अरे ना कोण नाही म्हणते केला तो रस्ता तुम्ही स्टँड पासून तुझे बायपास पर्यंत सुरुवात सांगतो आज त्या स्टँड पासूनच्या ह्या मध्या तुमच्या या दवाखान्यापासून तर बाजार तळापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला 1 कोटी रुपयाचा एक सिंगल खड्डा नाही कोणी केला हो ब्रिटिश काळानंतर तुम्हीच केला ना हा तिसरा मुद्दा सांगतो या तुमच्या बाहेरच्या बायपास पासून तर थेट तुम्हाला जायचंय बोरी मार्गे नारंगावला सळवाडी मार्गे 1 स्ट्रोक रस्ता गेला ब्रिटिश काळानंतर बेल्ल्याची लोक कुठून बाहेर पडतात मी बेल्ल्यागाव त्यांचा विकास विचारतोय मी बेल्ल्याची पीएससी तिथली परिस्थिती आज होती ग्रामपंचायत बोलत नाही माझा विषय ग्रामपंचायत नाही माझा विषय ग्रामपंचायत तुमचा मेहरबानी करून माझा ग्रामपंचायत माझा ग्रामपंचायत ऐका